नमस्कार सगळ्यांना, रसिका फ्लेवर्स मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत रव्याचे लाडू. तर ओल्या नारळ वापरून हे रव्याचे लाडू झटपट कसे करायचे ते आपण पाहणार आहोत. आपण आज साखरेचा पाक तयार करणार नाही, तर विदाऊट साखरेचा पाक सुद्धा तोंडात विरघळणारे रव्याचे लाडू कसे बनायचे ते आता आपण पाहूया. 1/4 कप मी तो तूप घेतलेला आहे. यामध्ये मी बदाम, काजू आणि बेदाणे घातलेले आहेत. ते मी गोल्डन कलरवर छान भाजून घेणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूटचा इथे वापर करू शकता. गोल्डन कलर झालेला आहे तर त्यामध्ये मी आता एका साईडला प्लेटमध्ये ते ड्रायफ्रूट्स काढून घेते. त्याच पॅनमध्ये मी 1 कप रवा ॲड केलेला आहे. बारीक रवा मी घातलेला आहे यामध्ये. 20 मिनिटं बारीक गॅसवर मी हा रवा आता भाजून घेतलेला आहे. कलर नंतर आपला इथं तुम्ही पाहू शकता रव्याचा चेंज होतो थोडा. नंतर यामध्ये फ्रेश ओला नारळ खाऊन घेतला, तोही मी यात घातलेला आहे. आणि परत मी 5 मिनिटं व्यवस्थित हलवून मिक्स करून घेतील. मिक्स करून झालेला आहे. यामध्ये मी 1 कप साखर ऍड केलेली आहे आणि हे मी सगळं व्यवस्थित हलवून घेतील. गॅसची फ्लेम मी लो टू मिडियम ठेवलेली आहे. साखरेचा पाक न करता सुद्धा इतका हा सुंदर लाडू होतो की तोंडात घातला तरी इतका छान विरघळतो आणि झटपट होतो. पाक करायला वेळ लागतो, 15-1 मिनिटं पाक करायलाच वेळ जातो. तर हे तुम्ही झटपट लाडू केव्हाही करू शकता. आता मी इथे 2 टेबलस्पून तूप ॲड केलेले आहे. त्यालाही मी एकदा हलवून घेते. आता इथं 1/4 कप दूध ॲड केलेलं आहे. ही एकदा छान सगळं असं मिक्स करून घेऊया आपण. हे आपला रवा ओला झालेला आहे. पाक न करता सुद्धा छान होतो लाडू, तुम्ही नक्की ट्राय करा. असं 1/2 चमचा मी हिरवी इलायचीची पावडर ऍड केलेली आहे त्यामध्ये. ते मी एकदा हलवून घेते. तर जे आपण ड्रायफ्रूट्स घेतले होते त्यामधले मी फक्त इथे काजू आणि मी इथे पिस्ता फटकरून घेऊन ते ॲड केलेले आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही वरतूनही लावू शकता. आपलं हे मिश्रण तयार आहे. आपण हे 10 मिनिटं गार करून घेणार आहोत. 10 मिनिटानंतर छान गार होतं मिश्रण आणि असं आपण हाताने त्याला थोडंसं मोकळं करून घेऊ शकतो लाडू बांधायच्या आधी. आणि नंतर हातामध्ये घेऊन आपण असा एक छान लाडू आता बांधून घेतोय. तर आज आपण असे ओल्या नारळाचा वापर करून रवा लाडू केलेले आहेत झटपट. हे तुम्ही करून पहा दिवाळी गणपतीमध्ये आणि तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशा अनेक रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येतील आणि तुम्ही ते सर्वात आधी पाहू शकता. तर अशा अनेक रेसिपीसाठी पुन्हा भेटूयात. धन्यवाद.